नमस्कार, मी वैभव मावळे, शौर्य मराठीच्या बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत करतो. पाहूया आजचं सविस्तर बातमीपत्र. पाचोरा तालुक्यातील वाडी ग्रामपंचायतीत महिला राज सरपंचपदी मैनाबाई सुभाष पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीसाठी त्यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची निवड करण्यात आली असल्याचं समजलंय. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. वाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक काल ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली असून सौ मैनाबाई सुभाष पाटील यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. डॉक्टर एल टी पाटील यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानं रिक्त जागी ही निवड करण्यात आली असून निवडीसाठी त्यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ए वाय काळुंखे यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषित केली आहे. यावेळी ग्रामसेवक पालवे, तलाठी सतीश चव्हाण तसेच उपसरपंच सौ मीनाबाई रामदास पाटील, डॉक्टर एल टी पाटील, शोभाबाई भिकन पाटील, अनुसाबाई कौतिक पाटील, मनोज पाटील, प्रकाश एकनाथ पाटील, कस्तुरबाई रमेश पाटील ग्रामपंचायत सदस्य तसेच रमेश नाना पाटील, डॉक्टर शेखर पाटील, हिलाल मेंबर, सुभाष पाटील, अनिल पाटील, नंदू पाटील, रामदास पाटील, बाळू मिसाळ, गणेश गव्हांडे, सुनील पाटील, लक्ष्मण पाटील, भगवान पांडे, शिवदास पाटील, तेजराव पाटील, जगदीश पाटील आदी उपस्थित होते. सौ पाटील यांच्या निवडीबद्दल आमदार किशोर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उद्धव मराठे यांनी त्यांचं स्वागत केलं असून गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. येथील आज सरपंचपदाची निवड आहे. सरपंचपदाचं आरक्षण हे सर्वसाधारण पदासाठी आहे. सर्वसाधारण पदासाठी एकमेव अर्ज श्रीमती मीनाबाई सुभाष पाटील मैनाबाई सुभाष पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्या मौजेवाडी येथील सरपंचपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे.